प्रिय मित्रांनो, ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी आणि ज्यांचं लग्न होणार आहे त्यांनी देखील हा लेख वाचावा आणि कुठेतरी सांभाळून सेव्ह करून ठेवा परत वाचण्यासाठी. बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चार चौघी उठून दिसावी, अशी तमाम नवरे मंडळीची इच्छा असते. यासोबत तिने ग्रह कर्तव्य दक्ष आणि आदर्श सून असणंही मस्त असत, पण ती आपल्यासारखीच एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते याकडे मात्र नवरे लोकांचं दुर्लक्ष असते. नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा? नमस्कार मित्र, मराठी संस्कार चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, हा लेख कुणी लिहिला माहीत नाही, पण ज्यांनी कुणी लिहिला आहे त्यांना 1000 वेळा सलाम. मला हा लेख खूप आवडला म्हणून आपल्यासोबत शेअर करीत आहे. तुम्हालाही आवडेल, फक्त शेवटपर्यंत वाचा. उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल, त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे. ती तुझ्या एवढी शिकलेली असेल, तुझ्या एवढाच पगार कमावत असेल, ती देखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिची स्वप्न असतील, आवडी असतील. तिनेही आतापर्यंत कधीच किचन मध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखं किंवा तुझ्या बहिणीसारखं. ती सुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच. तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाचे 20-25 वर्ष आई बाबा बहीण भाऊ यांच्या प्रेमाच्या सानिध्यात घालवली असतील, आणि तरी हे सारं मागे सोडून तिचं घर, प्रेमाची माणसं यांना दूर करून ती तुझं घर, तुझं कुटुंब तुमच्या रीतीभर स्वीकारायला आली असेल. पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफ प्रमाणे स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल. नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडोर झोपलेले असताना ती मात्र सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी, अनुभवाशी आणि किचनशी जुळून घेण्याचा प्रयत्न करत असेल. सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं अशी अपेक्षा असेल. तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेड लाईन पाळताना उशीर होत असेल, ती सुद्धा कंटाळली असेल कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्त, तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल. नौकर, स्वयंपाकी, बायको यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही आणि त्यातही तुमच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत हे देखील शिकण्याचा ती प्रयत्न करत राहील. ती सुद्धा थकते, कंटाळते, पण सतत तुमडं लावू नये आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये या अपेक्षाही तिला माहिती असतात. तिचा स्वतःचा कंप असतो, त्यात मित्रही असतात आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष सहकारीही. तरीही ईर्ष्या, अनावश्यक स्पर्धा आणि असुरक्षितेच्या भावनेने तुमच्या मनात घर करू नये म्हणून ती बालमित्रापासूनही दूर राहते. कदाचित तिलाही लेट नाईट पार्टी जायला धमाल करायला आवडत असेल, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू सांगितलं नसतानाही ती तसं करत नाही. मित्रांनो, आपल्या या अनोळखी घरात केवळ आपण एकच तिच्या ओळखीचा जवळचा असतो, त्यामुळे आपली मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे अंडरस्टँडिंग आणि प्रेम मिळावं तिची अपेक्षा असेल, पण अनेक जण हे समजूनच घेत नाही. एक सांगू, स्वतःकडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल. तुम्ही मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातील सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल.